हिंदू बांधवांनी मशीद बांधण्यासाठी निधी द्यावा असं प्रतिपादन रामदेव बाबा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अखेराज निकाल दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असल्याचं यावेळी न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रामदेव बाबा यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता अयोध्येमध्ये राम मंदिर उभारावं आणि मशीद उभारण्यासाठी हिंदू बांधवांनी निधी द्यावा असं रामदेव बाबा यांनी यावेळी म्हटलं आहे. न्यायालयाच्या निकालानंतर समाजात भीती निर्माण होऊन तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नका. सर्व भारतवासियांनी आनंद जरूर साजरा करा, पण कायद्याचं देखील पालन करा असं रामदेव बाबा यावेळी म्हणाले आहेत. देशातील बहुसंख्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आजचा निर्णय दिल्याने आज अतिशय आनंद झाला आहे असंही रामदेव बाबा यांनी यावेळी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.